जागतिक मधुमक्षिका दिनाचे औचित्य साधून बदलापूर मध्ये वृक्ष संवर्धन आणि वृक्षप्रेमी आदित्य गोळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी बदलापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण जांभळाला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी 2 वर्ष अथक प्रयत्न केलेले असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं आहे. मध्यंतरीच्या काळात जांभळाच्या अनेक नवीन रोपांची लागवडीची मोहीम त्यांनी राबवली असून या मोहिमेची दखल घेत खादी ग्रामोद्योग महामंडळाने बदलापूर परिसरात मधुबन विकसित करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती रवींद्र साठे 29 मेला बदलापूरचा दौरा करणार असून या दिवशी ते बदलापूरला मधाचं गाव असं घोषित करणार असल्याची माहिती आदित्य गोळे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना दिली. यावेळी त्यांनी बदलापूर मधील वन विभाग परिसरात जांभूळ या फळझाडाची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जांभळाचे महत्व, त्यांची देखभाल, तसेच संवर्धन आणि पिकवण्याची पद्धत याची माहिती दिली. या जांभळाची लागवड बदलापूर मधील वन विभागात सुमारे 25 एकर जमिनीत करण्यात येणार असून दरम्यान त्यांनी जांभूळ हा आयुर्वेदिक फळ असल्याने मधुमेह रुग्णांसाठी अत्यंत गुणकारी फळ असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे येत्या काही वर्षात याचा बाजारात मोठ्या प्रमाणात उत्पादन करून इतर फळांप्रमाणे जांभळाच्या फळांचीही मागणी बाजारात वाढेल आणि बदलापूर शहराला एक वेगळी ओळख प्राप्त होईल अशीही माहिती देण्यात आली. जांभळाच्या या लागवडीमुळे अनेक नवीन पदार्थांचे देखील उत्पादन तयार होतील ज्यामुळे बदलापुरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होऊ शकतं. त्यामुळे बदलापूरची फक्त पूरग्रस्त भाग म्हणून ओळख न राहता एक नवीन ओळख घेऊन बदलापूर नावारूपास येईल अशीही माहिती यावेळी देण्यात आली. बदलापूर जांभूळाच्या संवर्धनाच्या मोहिमेला आता एक चांगल्या स्वरूपाचं यश मिळत आहे. भौगोलिक मानांकनाचा आपण एक महत्त्वाचा टप्पा आता पार करत आहोत. आपली प्री एक्झामिनेशन स्टेजनंतर आता आपण मेन एक्झामिनेशनला आलेलो आहोत आणि ह्यानंतर आता महाराष्ट्र शासनाने बदलापूर परिसरामध्ये मधाचे गाव घोषित करण्याचा एक प्रस्ताव त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. हा आमच्या चळवळीचा एक प्रकारचा विजय असं म्हणायला पाहिजे. मधमाशांचं गाव म्हणजे आता सध्या गाव हा घटक हा विकासाचा मानला जातो. तर जेव्हा एक क्लस्टरच्या माध्यमातून एक गाव जेव्हा मधाच्या संकलनात जेव्हा काम करायला लागेल त्यानिमित्ताने मधाची निर्मिती होईल, शेतकऱ्यांना आणि जे बेरोजगार तरुण असतील त्यांना एक प्रकारचा रोजगार ह्याच्यातनं माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. 29 मे 2023 रोजी बदलापूरमध्ये खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे साहेब बदलापूरला येणार आहेत आणि त्यांच्यानंतर ते लोकप्रिय आमदार किसनराव कथोरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर मधाच्या गावासंदर्भात आपल्याला काही गोष्टी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, बदलापूर. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.